राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर काय टीकास्त्र सोडलंय पाहूयात. दुष्काळ आणि माणसं मिटाकुटीला येतात, घरात शिजवायला अन्न नसतं, बेरोजगारी आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ग्रामीण विभागातला गरीब माणूस आहे तो साफ रडायला सुरुवात करतो आणि हे जे परिणाम तुम्हाला शहरात दिसतील, मग शहरात एकदा नुकसान सुरू झालं की मग यांना जाग येते, कारण का आपले मतदार शहरात राहतात ना, ग्रामीणशी काय आपल्याला घेणं देणं आहे. इतका राजकारणाचा म्हणजे इतका अंत पाहणं लोकांचा राजकारणासाठी हे मी कधी अनुभवलंच नव्हतं. या प्रकरणी शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय भावना आहेत, ते आम्ही जाणून घेतल्यात. पाहुयात औरंगाबाद मधल्या शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुन्हा एकदा दुष्काळाशी संघर्ष करतो आहे आणि निसर्गाच्या या लहरीपणामुळे इथल्या बळीराजाला यावर्षी पेरण्याची देखील संधी मिळालेली नाही, त्यामुळे इथला शेतकरी पूर्णपणे हतबल झालाय. त्याला गरज आहे आधाराची. मात्र आधार देणारं मायबाप सरकार आत्ता सध्या कुठल्या मुद्द्यामध्ये मशगूल आहे तर शिवसेना भाजपा जे आहे ते राम मंदिराचाच मुद्दा महत्त्वाचा मानते आहे, तर दुसरीकडे अधिवेशनात देखील वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणावरनं गोंधळ सुरू आहे. या सगळ्या स्थितीबद्दल सर्वसामान्य शेतकरी जो दिवसभर राबराब राबतो त्या शेतकऱ्याला नेमकं काय वाटतं, त्याच्या मनात नेमकं काय चाललं हे मी जाणून घेणार आहे. बाबा मला सांगा काय स्थिती आहे सध्या. सध्या भयानक परिस्थिती आहे. येणं राम मंदिराच्या नावावर समजा इलेक्शन घेते, ऐन इलेक्शन आलं की राम मंदिराचं नाव काढते. पहिले शेतकऱ्याची बाब बघा आणि मग राम मंदिर काय करायचं ते करायचं. शेतीची स्थिती काय आहे काहीच नाही ना. सरकार सेने भाजप सेनेचं आहे ना, काहीच नाही त्यांच्याकडून. फक्त थापा बोल थापा बोल थापा चालू आहे त्यांच्या. त्याच्यामुळं ते गरजेचंच नाही. शेतकरी मागच्या वर्षी म्हणजे 35,000 रुपये मला अनुदान देऊन बोंडाळलं सरकारनं. 5-6,000 रुपये हातात टेकले लोकांच्या. पीक विमा तुम्हाला चांगल्या पैकी भरा म्हणे तुम्हाला 35,000 रुपये देऊ, 40,000 रुपये देई. 54% कापसावर पीक विमा काढा. मक्काला हेक्टरी 1200 रुपये दिली. मंदिर आज नाही उद्या करता येईल. मंदिराचा मुद्दा तर इलेक्शन आल्याच्या नंतरच चालू होतो. हे ठरलेलं आहे दर 5 वर्ष गेला असं 15-20 वर्षापासून चालू आहे. आत्ताची जी स्थिती शेतकऱ्यांची आहे, आत्ता जो सामना करतोय दुष्काळाची, ही स्थितीतून जर शेतकरी सुधारला नाही तर अनेक शेतकऱ्यांना मरणजवळ करावं लागणार आहे आणि पुन्हा तो शेतकरी पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आधी शेतकऱ्यांच्या दुष्काळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. राम मंदिर आज नाही तर उद्या देखील बांधता येईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. तर याच संदर्भात सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना काय वाटतं पाहूयात. सध्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मात्र नको त्या विषयावर भांडणं सुरू आहेत आणि कुठला जो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्यासोबत ही सर्व शेतकरी मंडळी आहेत. काय परिस्थिती आहे, सध्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, सरकार आपल्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे असं वाटतंय का? सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असं आहे कदापि शक्यच वाटत नाही, कारण शेतकऱ्याबाबतीत कुठलाही प्रश्न त्यांनी घेतलेला नाही. आणि सध्याचा जे दुष्काळ आहे हा भयंकर मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि सध्या शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला दर नाही, पाऊस नाही, पाण्याचा प्रश्न आहे. सध्या पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. नुसता दुष्काळ जाहीर केला आहे पण त्या संदर्भात कार्यवाही काय झालेली नाही. ह्या महाराष्ट्राचं धान्याचं क्वार्टर म्हणून मंगळवेढा संबोधला जातो. त्या मंगळवेढ्यात लोकांना पिण्याला पाणी नाही, सगळे धानं उभी पिकं जळून चाललीत. यावर्षी 5%सुद्धा ज्वारीचं प्रमाण नाही, लोकांना खायला शेतकऱ्याला ज्वारी मिळणार नाही. त्या संदर्भात सरकारचा काहीच विषय नाही. काहीसुद्धा हाल चाललाय, नुसतं मंत्रिमंडळात यांचं भांडण दुसऱ्या विषयावर चालतं आहे. ते छावण्या काढणं ते जितराबाला पाण्याची चाऱ्याची अब्दा आहे त्या जाग्याला. ते मंगळवेढा धान्याचं कोठार, ज्वारीचं कोठार मानलं जायचं, राज्याला ज्वारी पुरवायचं, ज्याला GI मानांकन मिळालं ते धान्याचं कोठार मोकळं झालेलं आहे. जनावरं सगळीच्या सगळी सध्या चाऱ्यासाठी हंबरत फिरतायत आणि कुठल्याही पद्धतीची सरकारने चारा पाण्याची सोय केलेली नाही आहे. त्यामुळं अधिवेशनामध्ये नुसत्या घोषणापेक्षा आधी ज्या काही दुष्काळ, ज्या भागात दुष्काळ जाहीर केला आहे त्या ठिकाणी तातडीनं मदत द्या, तरच हे पशुधनही वाचणार आहे आणि हा शेतकरीही वाचणार आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा.